नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. लग्न कार्याला जात असताना काळाचा घाला. कवठे महांकाळ तालुक्यातील जांभुळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात. क्रुझरची ट्रॅव्हलला धडक. 7 जागीच ठार तर 8 जखमी. कवठे महांकाळ तालुक्यातील चोरीची जवळील जांभुळवाडी फाट्यावर भीषण अपघात झाला असून 7 जण जागीच ठार झाले आहेत तर 8 जण जखमी झाले आहेत. याबाबत अशी माहिती की जमखंडी राज्य कर्नाटक येथील 2 क्रुझर भरून सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सावर्डे येथे शिवानी आंबेकरीच्या लग्न कार्याला जात होते. आज हळदी समारंभास जात असताना बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तिरुपती ट्रॅव्हल्सची बस क्रमांक NL01B1565 क्रुझर क्रमांक KA34B5575 या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीमधील 7 जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. क्रुझरमध्ये 15 व्यक्ती असल्याचे समजते. यामध्ये रघुनाथ अण्णाप्पा सव्वाशे राहणार, हळीबिद्री कर्नाटक सतीश हवालदार, नानू वर्णा हवालदार, संकेत हवालदार वयवर्षे 8, संतोष हवालदार वयवर्ष 10, समर्थ हवालदार सर्व राहणार कौलगी विजापूर, शिवाजी जाधव तोगलबागी जमखंडी, सुजाता गळवे, सुशील मीना सिंगापूर तोगलबागे, सोमय्या मुल्ला चिखलगी, निवेदिता मुधोळ महालिंगपूर, नवरी मुलीची बहीण व अनुसया विठ्ठल मोठे कळमंडी सर्व राहणार कर्नाटक राज्य हे सर्व गाडीमध्ये होते. यामधील 7 व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने भेट दिली असून जखमींना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे.